पत्रकार पांडुरंग रायकर इनकी कोरोना से मौत हो गई। इसके बाद विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने इस मामले में चिंता जताई और मुख्यमंत्री से इस बारे में बात करने के बाद उन्होंने कही है। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस पूर्व विदर्भ के दौरे पर है। बुधवार को पत्रकार पांडुरंग रायकर की मौत की बात को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से चर्चा करने की बात उन्होंने कही, तो वहीं उन्होंने सरकार के चलने पर भी कई सवाल खड़े कर दिए। नहीं, ही अतिशय गंभीर अशा प्रकार की परिस्थिति है। मी देखील त्याची माहिती घेतली आणि अगदी 40 इतला तरुण पत्रकार हा अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो हे अतिशय अंतर्मुख करणारा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही परिस्थिती जर पत्रकारांची येत असेल तर ती काही योग्य नाही आहे। याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी देखील प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन। कोरोना व्हायरस संक्रमण से निपटने के लिए कोरोना से लॉकडाउन और आर्थिक व्यवस्था रुकी हुई और गतिविधियों के कारण देश में बेरोजगारी दर लगातार बढ़ता जा रहा है, तो वहीं महाराष्ट्र सरकार को अधिकारियों की अदला बदली करने में व्यस्त दिखाई देने की बात भी उन्होंने इस वक्त कही। विरोधी पक्ष नेता ने कहा कि सरकार को बदली कराने का धंधा फिलहाल खोलकर बैठी हुई है। बदल्या दरवर्षीच होता, बदल्या होणं हे काही नवल नाही आहे, परंतु कोरोनाच्या काळामध्ये बदल्या करणं इम्पॉर्टंट आहे का हा विचार केला पाहिजे। म्हणजे आमच्या काळात जर कोरोना असता आणि बदल्या केल्या असत्या तर त्यांना पॉईंट आउट करता आलं असतं, पण आज कोरोना आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्याजवळ पैसे नाही आहेत, कारण बदली केली की भत्ता द्यावा लागतो, बिना भत्त्याची बदली होत नाही, त्यामुळे 500 कोटी रुपये भत्त्याला लागतात, एकीकडे पगार द्यायला पैसे नाही आहेत, तुम्ही कशाच्या बदल्या करत निघालात। त्यामुळे असा जर निर्णय केला असता की मेडिकल इमर्जन्सी किंवा फारच जास्त एक्झिजन्सी अशा केसमध्ये आम्ही बदली करू, सरसगट 15% म्हणजे किती होतात। तुम्ही आज स्टाफची एकूण जर बघितलं, आपण सगळ्यांच्याच बदल्या होत नाही, पण एकूण 18 ते 20 लाख हा सरकारी कर्मचारी आहे, त्यातले शिक्षक बिक्षक धरून, त्यामुळे 15% बदल्या कशाला म्हणतात। अगदी त्यातल्या अगदी 7-8 लाखातले 15% बदल्या जरी आपण म्हटल्या तरी किती होतात त्या। त्यामुळे मला असं वाटतं चुकीचा निर्णय आहे, पण आता त्यांनी निर्णय घेतलाय, पण त्याच्याच मागे सगळे लागले, त्याच्या व्यतिरिक्त कोणी काही करायलाच तयार नाही, हे योग्य। 26 वर्षों के बाद बांध के सभी 14 दरवाजों को 5.5 मीटर तक खोल दिया गया। इसके पूर्व वर्ष 1994 में सभी दरवाजों को 5 मीटर तक खोला गया था। इसके चलते बाढ़ में नुकसान हुए किसानों और नागरिकों से मिलने फडणवीस ने विदर्भ का दौरा किया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ स्वप्निल बुंदाड़े की रिपोर्ट।